-17 डिग्री मध्ये असा हाल होऊ शकते मित्रांनो, तुमची जीप पण जड होऊन राहिलेली आहे. बघू शकता माझी जीप पॅरलाइज मारल्यासारखी होऊन राहिली आहे. लोकांची वस्ती असलेला जगातील सगळ्यात उंच विलेज आहे हा. जुले ये ना बाबू, बाय. ते पाणी असं वाहत होतं वाहत होतं वाहत होतं आणि वाहत वाहत डायरेक्ट बर्फच बनला हवेतल्या हवेत. मला वाटलं लोक स्नो लेपर्ड पाहतात, पण या जागेवर तर माउंटेन गोट्स आहे. म्हणजे या सेम बकरीसारखे आहे, पण या पहाडावर राहणाऱ्या बकऱ्या आहेत. हे वाहणारं पाणी पाहताय, हा झरना होता. रातोरात मायनस मध्ये टेम्परेचर जाऊन या जागेवर हा पूर्ण झरना एकदम फ्रीज झालाय. वाहणारं पाणी एकदम फ्रीज झालाय, फ्रीज. सध्या आपण काजामध्ये येऊन पोहोचलो आणि जवळपास 150 ते 200 किलोमीटर जवळपास 300 किलोमीटर जडो. थंडीगारण शब्द बी नाही सुचत आहे. स्पिटी व्हॅली सिरीजचे आपण आतापर्यंत 2 ब्लॉग अपलोड केलो आहोत. ज्या लोकांनी हे ब्लॉग बघितले नसणार त्यांनी हे ब्लॉग पटकन बघून घ्या, जेणेकरून तुम्ही समोरच्या भागाला इझिली कनेक्ट करू शकणार. ज्यातील पार्ट 1 मध्ये आपण कशाप्रकारे शिमलामध्ये येऊन पोहोचलो हे पाहायला मिळालं. तसेच पार्ट 2 मध्ये इंडो चायना बॉर्डरवर असलेला भारतातील सर्वात शेवटचा गाव बघून आपण जाऊन पोहोचलो नाको विलेजमध्ये, जिथे बर्फावर एन्जॉय करत असताना रात्र झाल्याकारण आपण जवळच्या गावात थांबण्याचा डिसिजन घेतला. थंडी झाले पूर्ण. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पिटी व्हॅली सिरीजच्या डे 4 मध्ये. सध्या आपण आहोत ताबोमध्ये. ताबोचा ॲटमॉस्फिअर हा पाहण्यासारखा आहे. ताबो हा एक छोटासा विलेज आहे आणि हा विलेज पूर्ण डोंगर रांगेनं कनेक्ट आहे. सकाळ सकाळचा टेम्परेचर -19 डिग्री आहे. पूर्ण हातपायाचे ठिठरून राहिले आहे. ताबो हा हिमालयन डोंगर रांगेने वेढलेला एक छोटासा गाव आहे. या गावातील सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे मॉनेस्ट्री. 1000 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळते. भयानक थंडी आहे. जसं विस्त्यात हात टाकल्यावर हात कसे भासते शेकते, तशा थंडीनं हात शेकून राहिले आहे. तर मित्रांनो, एवढ्या वेळापासून आपण दाखवत होतो की ॲपलची ट्री ही राहिली. ते ॲपलची ट्री आणि इथं एक ॲपल लागून आहे, दिसतंय. पण हे सुकलेले ॲपल आहे. इथं एक ॲपल, तिथं ॲपल, तिकडे पण एक ॲपल आहे. तो दिसतंय तो तिथं. सो फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत ताबोमध्ये असलेल्या मॉनेस्ट्रीवर. खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे. ड्रोननं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू या गोष्टी, कारण सध्या दरवाजा बंद दिसतंय आणि हात पूर्ण ठिठरून गेले आहे. चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या या छोट्याशा गावाचं टेम्परेचर विंटर्समध्ये नेहमी -मध्ये असते. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 9:30 आणि बघू शकता सकाळच्या 9:30 चं टेम्परेचर किती आहे. तर मग आता आपण वापस रिफ्रेश मारतो. -17 डिग्री टेम्परेचर. -17 डिग्री टेम्परेचर आहे. हात सगळ्यांच्या खिशाच्या अंदर आहे. शूटिंगच्या चक्करमध्ये आपले हात बाहेर काढायला लागत आहे. पूर्ण ठिठरत आहे. थांबरे भाऊ, बोंबलू नको सकाळी सकाळी. माहिती नाही ही अखिल भारतीय कुत्रा संघटना कोणाला पाहून भुंकत होती. -17 डिग्रीमध्ये असा हाल होऊ शकते मित्रांनो, तुमची जीप पण जड होऊन राहिलेली आहे. बघू शकता माझी जीप पॅरलाइज मारल्यासारखी होऊन राहिली आहे. शब्द पण जड होऊन राहिले या जागेवर. एवढी भयानक थंडी आहे या जागेवर. मरते रे बाबा, मेलो रे. याच कडाक्याच्या थंडीमध्ये पवनदादाने ड्रोन उडवण्याचा चॅलेंज हातात घेतला आणि थंडी कारण त्याचा बेकार हाल झाला. आता गेले कामातून, तुझी मदत करायला गेलो. मग मी कसा घेत असण रेकॉर्डिंग अशा थंडीत गर्मीत. ब्लॉगरचं ठीक आहे, पण ड्रोन उडवणं सोपं नाही एवढ्या थंडीमध्ये. ते बी बिना ग्लव्सचे ड्रोन उडवणं सोपं नाही बाबा. आता जे आपण ड्रोन शॉट पाहिले होते हे ड्रोन शॉट नवीन मॉनेस्ट्री होती ताबोची. पण जे जुनी मॉनेस्ट्री आहे, जे 1000 वर्ष पहिलेची मॉनेस्ट्री आहे, ते मॉनेस्ट्री आपल्या पाठीमागे दिसून राहिली आहे. या जागेवर जवळपास 1026 वर्ष अगोदरची जुनी मॉनेस्ट्री पाहायला मिळते. 996 मध्ये झालेली आहे. 1026 वर्ष पुराणी मॉनेस्ट्री आहे. 1000 वर्ष अगोदर बांधण्यात आलेल्या या मॉनेस्ट्रीचं कन्स्ट्रक्शन हे पाहण्यासारखं होतं. बघू शकता 1000 वर्ष पहिले जे मॉनेस्ट्री तयार केलं जात होतं त्याचं कन्स्ट्रक्शन कसं राहत होता. सगळं काही मातीचं आहे. मातीपासून तयार केलेलं हे कन्स्ट्रक्शन आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या या भिंती जवळपास 1 ते 2 फूट रुंद आहेत आणि म्हणूनच या भिंती थर्मल इन्सुलेटरचं काम करतात. 1000 वर्षापासून ही रूम इथं अशीच आहे. या प्रकारचं छत राहत होतं पहिले.
आणि या प्रकारच्या अशा मातीच्या भिंती. पण एवढ्या थंडीमध्ये कसे का सर्वाईव्ह करू शकत असतील कोणी? अंदर थोडी थंडी कमी वाटते पण बाहेर थंडीनं हाल बेकार झाला आहे. या जागेचा उपयोग पूर्वीच्या काळात राहण्यासाठी किंवा मेडिटेशनसाठी केला जात असावा. आणि हे सगळं लाकडाचं कन्स्ट्रक्शन आहे दिसतंय, याच्या खाली काही आहे का असं वाटतंय. नाही, सगळं मातीचं कन्स्ट्रक्शन आहे. हे जेवढं पण दिसतंय एकदम जबरदस्त. आणि अशा प्रकारे -17 डिग्री टेम्परेचरमध्ये ताबू मॉनेस्ट्रीला कव्हर करत आपण निघालो समोरच्या टार्गेटकडे. सध्या आपण निघलो आहोत ताबूवरून आणि आता आपण चाललो आहोत रस्त्यावर एक दोन गोष्टी कम्प्लीट करण्यासाठी. ताबू विलेज पासून सुरू होतो एकदम कच्चा मार्ग. इथल्या डोंगरांवरची माती एकदम ठिसूळ असल्याकारण या रस्त्यावर कंटिन्यू दगड आणि माती डोंगरावरून खाली येत असते. या जागेवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथील लोक नेहमी तत्पर असतात. या स्पिटी व्हॅली मध्ये सगळ्यात जास्त काही फेमस असणार तर तो म्हणजे स्नो लेपर्ड. कंटिन्यू सर्चिंग सुरू आहे का या माउंटेन वर आपल्याला कुठे स्नो लेपर्ड दिसेल का? जसं आपल्या सह्याद्री मध्ये बिबट्याचा दहशत आहे तसं या जागेवर सगळ्यात हायलाइट काय असेल तर स्नो लेपर्ड, म्हणजे स्नो मध्ये बर्फामध्ये राहणारा बिबट्या. आणि तो दिसण्यासाठी भी बहुत सुंदर राहते. निळे निळे डोळे आणि अंगावर पांढऱ्या कलरचा स्ट्रक्चर, काडे टिपके, खूप सुंदर. तेच पाहणं सुरू आहे का कुठं दिसते का? कारण काल आपल्याला रात्री 3 कोल्हे दिसले, छोटे छोटे होते आणि 1 नंबर होते, पण ते कॅप्चर नाही करू शकलो आपण, कारण जसं आपण कॅमेरा चालू केलो ते पळून गेले. रस्त्यावरून वाहणाऱ्या धूळ कारण गाडीचे काच सुद्धा खराब होत होते, ज्याला कंटिन्यू पवनदादा पुसत होता. काच पूर्ण खराब झालाय, सो पवनदादा आपली मदत करताय काच पुसण्यासाठी, कारण व्हिडिओ चांगला आला पाहिजे म्हणून. इधर बाकी इधर. एक नंबर. थँक्यू दा, थँक्यू. तसा माउंटेन मध्ये आल्यानंतर हा जो कचरा आहे तो आपल्या सोबतच न्यायचा, असं कुठेही काच पुसून तो टिश्यू राहिला किंवा कापड इथंच नाही फेकायचा. व्ह्यू एवढा सुंदर आहे ना का, नदीचं पाणी एकदम ग्लेशियरचं मेल्ट होऊन येत आहे आणि एकदम प्युअर फॉर्म मध्ये आहे. एकदम निळ निळ पाणी दिसत आहे आणि पांढऱ्या बर्फाची चादर आहे या डोंगरावर. सुंदर व्ह्यू. रस्त्याची सुंदरता कॅप्चर करत करत आपण चाललो धनकर मॉनेस्ट्रीकडे. सध्या आपण चाललो आहोत धनकर मॉनेस्ट्रीला एक्सप्लोअर करण्यासाठी, जे समुद्रसपाटीपासून 3,800 मीटर उंचीवर बांधलेली एक सुंदर मॉनेस्ट्री आहे. ताबूपासून जवळपास 1.5 तासात आपण येऊन पोहोचतो धनकर मॉनेस्ट्री जवळ. सो मित्रांनो, अफाट कष्टानंतर, बोजबजस्ट ट्रॅव्हलिंग नंतर आपण येऊन पोहोचलो आहोत धनकर मॉनेस्ट्री जवळ. या धनकर मॉनेस्ट्रीला आपण आता थोडासा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. या जागेचे जे व्ह्यू होते ते व्ह्यू खतरनाक होते, 1 नंबर पाहण्यासारखे. मी चष्मा कधी लावत नाही पण या जागेवर आल्यानंतर सूर्याची जे किरण आहे ते डायरेक्ट डोळ्यावर पडत आहे, म्हणजे त्या बर्फावर पडत आहे आणि आजूबाजूचा ब्राईटनेस पूर्ण वाढत आहे. जेव्हा कधी आपण माउंटेन्समध्ये जातो बर्फावाल्या माउंटेन्समध्ये तर आय ब्लाइंडनेस होण्याचे चान्सेस खूप जास्त राहते, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण काढू घेते. धनकर ही 17व्या शतकात स्पिटी व्हॅली किंगडमची पारंपरिक राजधानी होती. हे स्पिटीच्या सुरुवातीच्या शासकांचे म्हणजे नॅनोसचे आसन होते. नॅनोस ज्यांना जवळपासच्या सरकारी जमिनीवर शेती करण्याचा अधिकार होता. सह्याद्रीमध्ये जसे कुत्रे आपल्या सोबत राहते तसेच हिमालयामध्ये सुद्धा कुत्रे आपल्या सोबत राहतात. हे बघू शकता कन्स्ट्रक्शन कसं मातीचं आहे. मातीच्या कन्स्ट्रक्शन नंतर इथं मग तो पांढरा कलर लावला आहे. ह्या मॉनेस्ट्री 1,000 वर्षापूर्वीची आहे. या मॉनेस्ट्रीच्या अंदर आपल्याला काही चमत्कारी गोष्टी पाहायला मिळतात. आणि अशा ऐतिहासिक महत्व असलेल्या सुंदर मॉनेस्ट्रीला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण निघालो आपल्या नेक्स्ट टार्गेटकडे, म्हणजेच चिचम ब्रिजकडे. सकाळी ताबोवरून निघल्यानंतर सगळ्यात पहिले आपण कव्हर केलं ते म्हणजे धनकर मॉनेस्ट्री.
धनकर मॉनेस्ट्री बहुत जबरदस्त होती, सुंदर होती. त्याच्या ज्या भिंती होत्या त्या जवळपास एक एक दोन दोन फुटाच्या अशा थिकनेस होत्या त्याच्या. खतरनाक. बाहेर एवढा मायनस मध्ये टेम्परेचर सुरू आहे आणि अंदर पूर्ण गर्मी होती. आता नवी बाजी आपल्याला काहीतरी नवीन पद्धतीचा कार्यक्रम करून दाखवणार इकडे. ड्रिफ्ट म्हणजे ते गाडी असणे का जागच्या जागी 360 घुमते ते. अचानक आपल्या ड्रायव्हर भाऊच्या अंगातला रायडर जागला आणि इथे तो वेगवेगळे करामती करू लागला. नवी बाजीनं खतरनाक 360 राऊंड मारला गाडीचा, मजा आली. हा कार्यक्रम झाल्यानंतर आता आपण चाललो चिचम ब्रिज बघण्यासाठी. आशिया खंडातील दुसऱ्या नंबरचा सगळ्यात हायेस्ट जागेवर बांधलेला हा ब्रिज आहे. हा ब्रिज बघण्यासाठी टुरिस्ट लोक बहुत दूर दूरून येत राहतात. सो फायनली आज आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटणार तो ब्रिज. चिचम ब्रिज हा आशिया खंडातील सर्वात उंचावर बांधलेला ब्रिज असून हा ब्रिज सांबा नांबान आल्यावर 14,000 फुटावर बांधलेला विशाल महाकाय ब्रिज आहे, जो स्पिटी व्हॅलीचा मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. हा जो पेरू आहे हा पेरू बी थंड झाला एकदम. दाताना चा होता, दाता एकदम कुकडून गेले आपले. भयानक भयानक थंडा, दाताला डायरेक्ट थंडा लागत आहे. चिचम ब्रिज कडे जात असताना रस्त्यावर एका अद्भुत नजाऱ्याचं दर्शन घडलं. रस्त्यावरून समोर जाताना पुन्हा पाक असा एक स्ट्रक्चर दिसला, मजेदार स्ट्रक्चर आहे. आहा, या दगडातून पाणी असं खाली वाहत असणार आणि वाहणारं जे पाणी आहे ते हवेतल्या हवेतच बर्फ बनला. वा खतरनाक. विंटर मध्ये मायनस टेम्परेचर कारण स्पिटी व्हॅली मध्ये जागोजागी असे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. हे पूर्ण वरून वाहणारं पाणी होतं जे झिरपताने दिसतंय, ते पाणी असं वाहत होतं वाहत होतं वाहत होतं आणि वाहत वाहत डायरेक्ट बर्फच बनला हवेतल्या हवेत. ना हा पाणी तर डायरेक्ट इथपर्यंत येऊन असा जमिनीलाच कनेक्ट झालाय. पवन दा आता आपल्याला एक खुब्बा तोडून दाखवत आहे. चाकू साला रे, तर पुन्हा एकदा खाऊन दाखवते का? नको, आता खूप थंड आहे ते. आता मागचा बर्फ का थोडा गरम होता का? अरे बापरे. आणि याच बर्फासोबत आम्ही बॅट बॉल खेळू लागलो. तलवार हातीमची तलवार. अरे बाबा तुटून माझ्या येईन अंगावर. हा आई शपथ. हा बर्फ पुरा थंड आहे, याचा ॲज अ बॉल म्हणून आपण उपयोगात आणू. आणि तिकडे त्यानं बॅट पकडली आहे. गावात तोंडावर आला होता डायरेक्ट. या बर्फाला पाडून पाहू आपण. असा एन्जॉयमेंट फक्त विंटर मध्येच होऊ शकतो. या अद्भुत नजाऱ्याला पाहून जसा आपण थोडा समोर गेलो तसाच डोळ्याला विश्वास न होणारा खतरनाक नजारा पाहायला मिळाला. बापरे, पुन्हा एकदा समोर बघा. आ हा हा, वाहणारा पाणी जे आहे ते डायरेक्ट फ्रीज झालाय. या जागेवरचे झरणे पण पूर्ण फ्रीज होऊन राहिले आहे, हे दिसत आहे. विंटर स्पीडी ट्रिप करण्याची काही मजाच वेगळी आहे. या जागेवर तुम्हाला अद्भुत नजारे पाहायला भेटल. आपण एकदम जवळ जाऊन पाहू, कारण त्या जागेवरून पाणी वाहून राहिलं आहे ना, वाहणारं पाणी डायरेक्ट बर्फ बनत आहे. फ्रीज झालेल्या झरण्याला चांगल्याने एक्सप्लोअर करण्यासाठी त्याच्या जवळ जाणं खूप गरजेचं होतं. फायनली जे स्पीटी नदी वाहून राहिली आहे त्या नदीच्या जवळ येण्याचा आपल्याला चान्स भेटला आहे. खूप उदी खूप पर. क्या बात आहे, या जागेवर तर डायरेक्ट केव्हच बनला आहे. खतरनाक नॅचरल स्पॉट बनला या जागेवर. लोक या जागेवर फोटो पण काढून राहिले, व्हिडिओ पण काढत आहेत. या जागेवर थंडी कारण प्रत्येक गोष्ट गारठली होती. आपण डायरेक्ट नदीच्या जवळ चाललो. पाणी एकदम निळ शुभ्र आहे आणि या जागेवरचे झरणे पण पूर्ण आटलेले आहे, म्हणजे गोठलेले आहे. जर तुम्ही चिंचम ब्रिज कडे जात असाल तर तुम्हाला हा असा झरणा पाहायला भेटू शकते जो एकदम फ्री झोन आहे. तुटलेला बर्फ पा कसा चालला वाहून. हे वाहणारं पाणी पाहताय, हा झरणा होता. रातोरात मायनस मध्ये टेम्परेचर जाऊन या जागेवर हा पूर्ण झरणा एकदम फ्रीज झालाय. वाहणार पाणी एकदम फ्रीज झालाय. फ्रीज अशक्य सुंदर हिमालय. हिमालय मध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या ग्लेशियरचं जे पाणी आहे ते पिण्याची एक निंजा टेक्निक दाखवण्याचा प्रयत्न करतो. बोट थंड आहे, भयानक थंड. पवन दादाने पाणी पिण्यासाठी ही निंजा टेक्निक वापरली आणि थंड पाण्या कारण त्याची जीभ पूर्ण गारठली. जबरदस्त थंड पाणी आहे. या नदीच्याच बाजूला एक मस्त स्ट्रक्चर बनला आहे. हा पूर्ण बर्फानं बनलेला आहे. थोडासा रिस्की आहे पण जबरदस्त आहे. खतरनाक असे व्ह्यू कॅप्चर झाले या जागेवर. जर तुम्ही कधी चिचम ब्रिज कडे जात असणार तर त्या ब्रिज कडे जात असताना तुम्हाला हे असे व्ह्यू पाहायला भेटल.
रस्त्याची सुंदरता कॅप्चर करता करता आता आपण चाललो आहोत चिचम ब्रिज वर. हा आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट हायएस्ट ब्रिज आहे, तो आता आपण बघण्यासाठी चाललो थेट समोर. धनकर मॉनेस्ट्री पासून चिचम ब्रिज जवळ जायला जवळपास 2 तास लागतात, पण तिथे जातपर्यंत रस्त्याची सुंदरता आपलं मन मोहून टाकते. सूर्यप्रकाशा कारण या जागेवर आजूबाजूच्या सराउंडिंगची ब्राईटनेस एवढी जास्त वाढली आहे का आपल्याला चष्मा लावा लागत आहे. या सूर्याच्या ब्राईटनेस कारण डायरेक्ट आपल्या डोळ्यावर प्रेशर पडते न डोळे असे दुखायला लागते, या डोळे दुखल्या कारण मग आपलं डोकं दुखायला लागतं. म्हणून होऊ शकेल तर या जागेवर एक पोलराइज गॉगल आणा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना प्रोटेक्शन भेटणार या ब्राईटनेस पासून. संपूर्ण जर्नीची सुंदरता कॅप्चर करत आपण येऊन पोहोचलो काजा विलेज मध्ये, जो स्पिटीवालीचा मध्य भाग आहे. सध्या आपण काजा मध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि जवळपास 150 ते 200 किलोमीटर जवळपास 300 किलोमीटर थंडी कारण शब्द भी नाही सुचत आहे. काजा विलेज पीटी व्हॅलीच्या मध्यभागी असून या विलेजच्या पूर्व भागात जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी याच्या पश्चिम बाजूला सुद्धा आहे. सध्या आपण काजा मध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि जवळपास 150 किलोमीटर नंतर आपल्याला एक पेट्रोल पंप पाहायला भेटता येतं. काजा विलेज पोहोचताच सर्वात पहिले जे फेमस गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे पेट्रोल पंप. जगातील सर्वात उंच असलेल्या या पेट्रोल पंपला भेट देण्यासाठी अनेक लोक दूरदूरून येत असतात. आपण काजा मध्ये येऊन पोहोचलो आणि या जागेवर पवन दादाचा डोकं दुखून राहिलं. मेडिकल आपल्याला शोधावं लागेल, आपलं जे हाय अल्टिट्यूडची एक गोळी येते काय तिचं नाव रे डायमॉक्स ते डायमॉक्स घ्यावं लागेल. हाय अल्टिट्यूडवरती आपल्याला सवय नसेल तर डोकं दुखतं, त्याच्यामुळे आपण ती गोळी घेऊन टाकू. गोळी खाल्ल्यानंतर आपण निघालो आपल्या आजच्या टार्गेटकडे म्हणजेच चिचम ब्रिज कडे. आज आपला टार्गेट होता चिचम ब्रिज आणि की मॉनेस्ट्री. सगळ्यात पहिले आपण काजा मध्ये येऊन पोहोचलो, काजा मध्ये आपण थोडं जेवण केलो आणि त्याच्यानंतर आता आपण चाललो आहोत चिचम ब्रिज जवळ. बस चिचम ब्रिज आलाच आहे, आपण जवळपास 13,000 फुटावर येऊन पोहोचलो आहोत आणि हा ब्रिज आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट हाईट वर असलेला ब्रिज आहे. बाहेरचा नजारा आता एक नंबर आहे, पूर्ण जिकडा पाहा तिकडा नुसता बर्फाने आच्छादलेले डोंगर. फायनली आपण येऊन पोहोचलो चिचम ब्रिज वर. हिमाचलच्या लाहोल स्पिटी मध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा ब्रिज आहे. या ब्रिजला समुद्र सपाटीपासून 14,000 फुटावर बनवला गेला. चिचम ब्रिज 120 मीटर लांब आणि 150 मीटर उंचावर आहे. या ब्रिजला बनवायला जवळपास 16 वर्षे लागली. या ठिकाणी ब्रिज बांधल्याकारण इथे जवळपास 25 किलोमीटरचं अंतर कमी झालं आहे. या ब्रिज जवळ तर बहुत सारे लोक दिसून राहिले. लोक या जागेवर का स्नो लेपर्ड पाहताय का माहित नाही, मोठमोठाले कॅमेरे घेऊन उभा आहे तिथं. नाही रे ते काहीतरी आहे, तेव्हा माउंटेन गोट्स आहे. माउंटेन गोट आहे तेव्हा झूम कॅमेरा घे पटकन. मला वाटलं लोक स्नो लेपर्ड पाहताय, पण या जागेवर तर माउंटेन गोट्स आहे. म्हणजे या सेम बकरीसारख्या आहे, पण या पहाडावर राहणाऱ्या बकऱ्या आहेत. माउंटेन गोट हा बर्फीला थंड आणि उंच डोंगरावर राहणाऱ्या जंगली बकरीचा एक प्रकार आहे. या माउंटेन गोटचे वैशिष्ट्य म्हणजे 60 डिग्रीपेक्षा जास्त तीव्र चढावर या इझिली चालू धावू शकतात. यांच्या अंगावर असलेल्या केसांकारण जवळपास -46 डिग्री तापमान आणि 160 किलोमीटर पर आवरच्या वेगाने वाहणारे वारेसुद्धा हे सहन करू शकतात. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत चिचम ब्रिजवर. हा ब्रिज आशिया खंडातील सेकंड हायएस्ट ब्रिज आहे. म्हणजे हा एवढा जास्त उंचीवर बनवला आहे की याला आशियातील सेकंड हायएस्ट ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. बहुत जबरदस्त असा कन्स्ट्रक्शन आहे आणि या जागेवर आपल्याला माउंटेन गोट्स पाहायला भेटत आहे. फायनली वाईल्ड लाईफचं काहीतरी प्रॉफिट झाला आपल्याला. आणि अशा प्रकारे आशिया खंडातील सर्वात उंचावर असलेला ब्रिज आणि माउंटेन गोट पाहत आपण निघालो आपल्या समोरच्या डेस्टिनेशनकडे. पूर्ण स्नो कवर्ड रस्ता आहे, बघत आहे डाव्या उजव्या बाजूला पूर्ण स्नो आहे आणि याच्या मधातून आपली गाडी चालली आहे हळूहळू. एवढ्या वेळापासून आपण जे दूर पर्यंत स्नो माउंटेन पाहत होतो तो हाच माउंटेन आहे जिथं पूर्ण स्नो पाहायला भेटतंय. आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात हायएस्ट ब्रिजला म्हणजे चिचम ब्रिजला पाहून झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो आहोत किप्पर विलेज मध्ये.
झुले ये ना बाबू बाय ज्या बाजूला आपण आलो आहोत इथं जर आपल्याला कोणाला ग्रीटिंग स्वरूपात हॅलो म्हणायचं असेल तर आपण जुले म्हणू शकतो. जुले जुले सगळ्या गोष्टी कव्हर केल्यानंतर आता आपण चाललो आहोत स्पिटी व्हॅलीच्या सगळ्यात अट्रॅक्शन पॉइंट वर म्हणजेच की मॉनेस्ट्री. आता आपण तिथे जाऊ. सूर्य पण मावळत आहे हळूहळू. फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत स्पिटीवालेच्या सगळ्यात मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेसवर म्हणजेच की मॉनेस्ट्रीवर. आता पटकन असंदर जाऊ. ऑलमोस्ट सूर्य मावळला आहे तर आपल्याला पटकन जाऊन त्याला एक्सप्लोअर करावं लागेल. हिमाचल प्रदेश लाहोल आणि स्पिटी जिल्ह्यातील स्पिटी खोऱ्यात 4,200 meters उंच टेकडीच्या माथ्यावर ही की मॉनेस्ट्री आहे. ही मॉनेस्ट्री स्पिटी खोऱ्यातील सर्वात मोठी मॉनेस्ट्री असून लामांसाठी एक धार्मिक प्रशिक्षण केंद्र आहे. सूर्य मावळल्या कारण टेम्परेचर एकदम झपाट्यानं खाली मायनसमध्ये चालला आहे. आपल्या पाठीमागे जो व्ह्यू दिसून राहिला आहे हे आहे की मॉनेस्ट्री. हे पाहण्यासाठी लोक दूर दूरून येत राहतात. तिथं थोडंसं अजून दूर जाऊ. त्या बाजूला बुद्धाचा स्टॅच्यू आहे. त्या स्टॅच्यू जोडून थोडासा व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे सूर्य मावळल्या कारण स्पिटी व्हॅलीचा अर्धा भाग एक्सप्लोअर करून आपण निघालो काजा विलेजकडे. या जागेला टाटा बायबा केल्यानंतर आता थंडी बहुतच वाढली म्हणून आपण निघतो परतीच्या प्रवासावर काजामध्ये. काजा विलेजमध्ये पोहोचून या ट्रीपमध्ये पहिल्यांदा आपण होमस्टेमध्ये राहण्याचा डिसिजन घेतला. जिथे आपल्याला भेटली छोटीशी टिल्लू कुंगा. -20, -30 degrees मध्ये या जागेवरचे लोक कसे का सर्व्हाइव्ह करत असतील. तर या जागेवरचे जेवढं पण काही घर आहेत या घरांना सगळ्यांनी मातीपासून तयार केलेलं आहे. म्हणजे थर्मली इन्सुलेटेड राहतात आणि जवळपास एक फूट किंवा 2 फुटाची यांची भिंत एकदम थिकनेस राहते. आणि घराच्या आतमध्ये या लोकांनी एक याला आपण तंदूर म्हणू शकतो. तर मग ही तंदूर अशी एक सिस्टीम केलेली आहे की या पूर्ण सिस्टीमच्या अंदर या सिस्टीमच्या अंदर लाकूड टाकले जाते आणि मग ते लाकूड जळत राहते. जो पण काही गरम धुवा आहे थर्मल एनर्जी आहे ती या पायपाद्वारे वर जाते आणि ते पूर्ण घरात डिस्ट्रीब्यूट होते. मग घर पूर्ण गरम राहते. स्पिटी व्हॅलीचा पहिला दिवस तर एकदम झकास पार झाला. पण या व्हॅलीचा दुसरा दिवस पण एकदम खतरनाक होणार होता. गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचर भरल्या सिरीजमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशल अंबादे. तर आजपासून सुरू होत आहे स्पिटी व्हॅली ॲडव्हेंचर. भूष